भाजपच्या अंतर्गत सर्वेनी एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांची गोची केली आहे. पहिले रामटेकचे खासदार कृपाल तुमाने आणि आता यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना जर तिकीट दिलं तर ते पराभूत होतील असा अहवाल भाजपच्या सर्वेनी केला आहे. त्यामुळे अजूनही यवतमाळ वाशिमचे उमेदवार ठरले नाही आहे. दुसरीकडे भावना गवळीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहे आणि ते चक्क मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. मात्र यावेळेला वेगळी नावं मीडियावर दाखवून खासदार भावनाताईचे मताधिक्य कसं कमी होईल हा प्रयत्न केला जात आहे. मात्र खासदार भावनाताई गवळी यांना ताबडतोब आता या उमेदवारांची जी शिवसेनेची यादी जाहीर होईल या यादीमध्ये खासदार भावनाताईंची उमेदवारी जाहीर करावी यासाठी आम्ही मुंबईला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटण्यासाठी जात आहोत. संजय राठोड यांनी ही निवडणूक लढवावी अशी एकनाथ शिंदेची इच्छा आहे. दुसरीकडे भाजपही आपला उमेदवार तयार करत आहे. महाराष्ट्रात 45 जागा जिंकण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या भाजपला एक एक जागा महत्वाची आहे. गेल्या 5 लोकसभांमध्ये शिवसेनेचा उमेदवारच वाशिम यवतमाळ मधून निवडून आला आहे. भावना गवळींची ईडीची चौकशी आणि अनेक कंत्राटदारांना धमकी देण्याचं प्रकरण नुकतंच उद्धव ठाकरेंनी काढलं. त्यामुळे भावना गवळींना जर तिकीट दिली तर ही जागा भाजप शिवसेनेच्या हातून जाईल असा संशय भाजपला आहे. त्यामुळे येत्या 1-2 दिवसात यवतमाळ वाशिमचा नवा उमेदवार कोण राहील हे स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, माझा विदर्भ, यवतमाळ.